नमस्कार, मी युक्ता शिकरे, इरा शिकरे व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. उद्या आमच्या घरी गौरीचं आगमन होणार आहे, त्याची तयारी सुरू आहे. आम्ही नेहमी आदल्या दिवशीच ही तयारी करून ठेवतो, गौरीचं साडी वगैरे नेसवून ठेवतो, तिला दागिने वगैरे घालून रेडी करून ठेवून देतो. आमच्या आजी म्हणजे माझ्या आजी सासूंनी ही परंपरा आमच्या घरी सुरुवात केली. घरचा गोडवा आणि आपलेपणाची भावना त्यात उतरावी म्हणून बहुतेक त्यांनी ही परंपरा केली असावी आणि आम्ही सुद्धा आवडीने जपत आहोत. इराची सुद्धा मध्ये मध्ये गडबड चालू आहे, तिला अजिबात झोप येत नाही. साडी नेसवून झाली आहे आणि आता दागिने घालायचे आहेत. ऑलमोस्ट गौरी रेडी आहे, दागिने साडी सगळं व्यवस्थित घालून झालंय. गौरी आगमनाचा दिवस, खूप छान अशी रांगोळी काढली. रांगोळी नाही आहे ही, फक्त असंच फुलांनी सजवलंय. आता आम्ही गौरीला पूर्ण आमच्या घरात फिरवणार.
गौरीचं आगमन झालेलं आहे आणि तिची स्थापना करत आहोत. गौरीची ओटी भरतोय आता सगळे. आता सगळे मिळून गौरी समोर फुगडी खेळणार. ए हळवा मम्मी. आज आमच्याकडे गौरी बसल्यात तर जेवण चालू आहे. सगळ्यांचं जेवण आहे. याच्यात भात आहे, वरण आहे केले आणि इथे
छोलेची भाजी आहे आणि भाजी आज भाजी भाकरीचा नैवेद्य आहे. त्यामुळे हे बघा भाजी ही भाजी आहे आणि अशा तऱ्हेने आमचं जेवणाचं बेस्ट ठरलेलं आहे. आणि आमची सुगरण बघा कशी करते, उकडीचे मोदक सुद्धा असतात महाप्रसाद म्हणून. हा उकडीचा मोदक, छोले पण ऑलमोस्ट रेडी आहेत. आम्ही हे गणपतीचे 5 दिवस सगळ्यांनी मॅचिंग करायचं असं ठरवलं होतं. तर आम्ही नेहमी वेगळेवेगळे कलरची साडी नेसली मॅचिंग, आणि आज आमच्याकडे सगळ्या स्टेट्सचं असं लुक करायचं ठरलं होतं. तर आम्ही तेच आज केलं आहे. आज आमच्याकडे सगळ्यांनी फॅन्सी ड्रेस केलाय, गुजराती साड्या नेसल्यात सगळ्यांनी. फक्त मी बेंगॉली साडी नेसली आहे. आमच्या ताई आत्ता चालल्यात मनालीनी, पण छान घातलाय ड्रेस. अशा आमच्या लेडीज शिकऱ्यांच्या. आणि ही माझी इरा मराठमोळी. इरा ऑड इरा अँड इराची मम्मा ऑड मॅन आउट. आणि असंच टाइमपास म्हणून आम्ही सगळ्यांनी फॅशन शो केला. एक एक करून सगळे येतात. तुम्हाला जर हा गौरी आगमनाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझ्या गौरी पूजनच्या व्हिडिओची वाट बघा. थँक्यू.